जम्मू काश्मीर मधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांचा निषेध करत पाचोरा येथे कॅन्डल मार्च करण्यात आला. यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या मोर्चात शालेय विद्यार्थिनींनी हिंदू मुस्लिम समाजातील महिलांसह हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. गांधी चौकात हुतात्मा स्तंभाला वंदन करून जामनेर रोड शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. या ठिकाणी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कापसे, पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांना महिला व मुलींनी निवेदन दिलं. या घटनेला कोणताही धार्मिक रंग न देता जे अमानुष अमानवीय बलात्कार झाले त्या घटनेतील आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे. बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे सर्व गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या विकृतीला आळा बसवावा अशी मागणी करण्यात आली. येथे माजी आमदार दिलीप वाघ, विकास पाटील, प्राध्यापक सुनीला मांडोळे, प्राध्यापक वैशाली बोरकर आदींनी मनोगत व्यक्त केलं. अर्थ सगळे जागृत आहेत असं मला वाटतं आणि सर्व पुरोगामी विचारसरणीचे लोकांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन आज हा जो मोर्चा यशस्वी केलेला आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचं अभिमानाने त्यांचं स्वागत करते. आणि या पुरोगामी विचारसरणीने एकत्रित येऊन असा काहीतरी ठोस उपाय आपल्या शहरासाठी तालुक्यासाठी अंमलात आणला पाहिजे की अशी कुठली घटना आपल्या पाचोरे शहरामध्ये घडण्याची किंवा कोणीही असं करण्याची हिंमत करू नये असं मला या निमित्ताने सर्व बांधवांना आवाहन करावं असं वाटतं. हा अभूतपूर्व मोर्चा यासाठी आहे की कुणी जात धर्म पंथाचा विचार केलेला नाही, राजकीय पक्षाचा विचार केलेला नाही. या तमाम घटनेमागच्या सर्व दोषींचा या ठिकाणी कळाडून मी या ठिकाणी निषेध करतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि माझी ही माहिती थांबवतो. आसिफासाठी रोडावर यावं लागतंय. आजची जी आई आहे तिने मुलीला जन्म द्यायचा की नाही हा मोठा प्रश्न आहे. गर्भातून बाहेर आल्यानंतर तिच्यावर जर असे पाशवी बलात्कार होणार असतील तर मग आईने मुलींना जन्म द्यायचा की नाही. आपले सगळेजण आपण विचारांनी इतके संपून गेलो आहोत का की आपण काहीही ऐकतोय आणि तरीही जगत चाललो आहोत. अहो आज 8 वर्षाची मुलगी काय, 18 वर्षाची मुलगी काय, 28-70 वर्षाची म्हातारी आणि आता काल परवा 1-6 महिन्याच्या मुलीवर रेप दिल्लीमध्ये झालेला आहे. अहो महिलांचं हे शोषण आहे की काय, हा आपल्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की आपण महिलांना कुठपर्यंत सुरक्षित करू शकतो. आज आपण रावणाचं दहन करतो, रावणाचं दहन आपण रस्त्यावर केलं जातं का, तो वाईट होता, त्याने रामाच्या सीतेला नेलं होतं, पण मला एक सांगा त्याने सीतेला हातही लावला नव्हता हो. आज आपल्याकडे इतके रावण आहेत की जे पाशवी बलात्कार करतात मला असं वाटतं यांना चौका चौकामध्ये जाळावं म्हणजेच खरा दसरा साजरा होईल. हम सब यहाँ पर कठुआ, उन्नाव और कल परसों की सूरत की घटनाओं का निषेध करने और हमारी बात सरकार तक पहुँचाने के लिए इकट्ठा हुए. मैं भी अपनी तरफ से और मेरी हम उम्र बाकी बहनों की तरफ से इस घटना का निषेध करती हूँ और अपराधियों को कड़ी से कड़ी सजा की मांग करती हूँ. कुछ दिमाग से अपाहिज लोग कहते हैं लड़कियों के कपड़े पहनने के तरीके से बलात्कार जैसे गुनाह होते हैं, बलात्कार जैसे गुनाह होते हैं. कह तो सिर्फ आसिफा जैसी 8 साल की लड़की के साथ ही ऐसा क्यों हुआ? मोमबत्तियां जलाकर तथा गुस्सा निकालकर क्या ऐसी घटनाओं का इंसाफ होगा क्या? कुछ आसिफा को बलात्कारियों को बचाने के लिए सड़क पर हजारों लोग लड़ पड़ते हैं, तो कहीं शंभूलाल रेकर को बचाने के लिए कुछ उछड़ पड़ते है. ये कैसा मुल्क आप लोगों ने हमारे लिए बना के छोड़ा है. हम न्याय के इंसाफ की उम्मीद लेकर यहाँ पर आए हैं, पर आपको एक बात बता दूं कि इंसाफ के देवी के आंखों पर जो पट्टी बंधी है वो पट्टी आज जजों के मुंह पर बंधी हुई है. भगवान से तो उम्मीद भी नहीं कर सकते, भगवान से तो हम उम्मीद भी नहीं कर सकते क्योंकि भगवान के ही तो घर में हुआ था आसिफा का रेप. जय हिंद, जय भारत. आसिफा जम्मू काश्मीर कठुआची नवे तर अख्ख्या देशाची कन्या होती. उन्नावची आमची भगिनी कन्या तमाम भारतवासियांची कन्या होती. जात धर्म पंत प्रांत भाषा आणि देशाचे सुद्धा रंग चढवले जाऊ नये या घटनेच्या बाबतीत. हा मानवता विरुद्ध अमानुषतेचा लढा आहे. पहिल्यांदा कायदेशीर पाऊल उचलणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेच्या नंतर कायदेशीर पाऊल उचलणारा पहिला अधिकारी ADP जम्मू आलोक पुरी, त्याचं नाव आहे आलोक पुरी. 14-15 फेब्रुवारीला या माणसाने ही केस उचलली. त्यानंतर रीट पिटिशन जम्मू काश्मीर हायकोर्टामध्ये दाखल करण्याचं काम करणाऱ्या
वकील भगिनीचं नाव आहे ॲडव्होकेट दीपिका सिंग राणावत राजावत 90 दिवसाची मुदत होती केस दाखल करण्यासाठी 90 दिवसाची मुदत होती पण हे काम फक्त 10 दिवसामध्ये पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचं नाव आहे डीएसपी कछुआचे श्री शर्मा साहेब आणि रमेश झल्ला साहेब सीबीआयकडे हे प्रकरण सुपूर्द करण्याची मागणी काही राजकीय पक्षांनी केली त्या मागणीला कडाडून विरोध करण्याची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे वैद साहेब आणि हे प्रकरण जनतेसमोर आणण्याचं काम करणारे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका असे वारंवार बजावणारे दोन कार्यकर्ते आहेत ते फक्त मुस्लिम आहेत पत्रकार आहेत त्यांचं नाव आहे अब्बास हाफिज खान आणि आसिफ हारिन कुछ लोग इसको धार्मिक रंग देने की कोशिश करेंगे इसको मुसलमान मुसलमान करके आगे आने की कोशिश करेंगे मेरी गुजारिश है आपसे कि इस देश का 99.99% हिंदू इस देश की गंगा जमनी तहजीब का सरोवर है इसकी बुनियाद है और उन्हीं बुनियाद की दम पर इस देश का संविधान टिका है धर्मनिरपेक्षता टिकी है उसको हमको लेकर चलना है कुछ लोगों को लगता होगा कि अत्याचार हो रहे हैं तो हमने आवाज उठानी चाहिए आवाज बिल्कुल उठानी चाहिए लेकिन सबके साथ मिलकर सबके कंधों से कंधे मिलाकर यह आवाज उठनी चाहिए जिस तरीके से मैं मुबारकबाद देता हूं आप लोगों को कि आप लोग आज यहां पर कठुआ और उन्नाव के लिए जमा हुए हैं अल्लाह ना करे कल देश की किसी बेटी पर ये और इस तरीके की घटनाएं हो लेकिन मैं जितने यहां पर लोग जमा हुए उनसे गुजारिश है कि हर समाज का दर्द को अपना दर्द बना लो ये समाज जिस समाज का सपना हमारे महापुरुषों ने देखा था वो समाज बिल्कुल बनकर रहेगा मैं कठुआ उन्ना और देश भर में जितनी भी बलात्कार की घटनाएं हुई है उसका कड़े शब्दों में उसका निषेध व्यक्त करता हूं कठुआ आणि उन्ना त्यासोबत सुरत आणि इतर अनेक घटना त्या महिलांवर मुलींवर होणारे अत्याचाराच्या निषेधार्थ आपण सर्व इथे जमलेले आहोत आपल्या भावना आपण शासन दरबारी सादर करणार आहोत तसं निवेदन पण देणार आहोत पण मुद्दा असा येतो की ज्या वेळेला ही घटना होते त्याच वेळा समाजामध्ये एक समांतर व्यवस्था कार्यरत असते ज्याच्यामध्ये लोकांना गैरसमज निर्माण होईल अशा पद्धतीच्या बातम्या प्रसृत होतात दैनिक जागरण सारखा एक अव्वल नंबरचा पेपर ज्या वेळेला असं सांगतो छापतो की आसिफावरती बलात्कार झालेला नाही त्यावेळेला त्या संपादकांच्या आणि त्या टीमच्या किंवा अशा पद्धतीने विचार करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे त्याकरता जे FIR दाखल केलेला आहे त्याची लिंक सुद्धा व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती म्हणजे सोशल मीडियावरती आहे त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्या किंवा गैरसमज निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये या घटनेचं गांभीर्य कमी होतं अशा गोष्टी आपण तपासून पाहायच्या आणि त्याच्यानंतरच कोणत्याही गोष्टीबद्दल आपलं मत व्यक्त करायचं प्रशासनाला देशामध्ये ज्या काही घटना झाल्या मग कठुआ असेल उन्नाव असेल किंवा सुरत असेल वेगवेगळ्या राज्यांमधल्या घटना आहेत आणि संबंध देशामध्ये अशा अनेक घटना छोट्या मोठ्या अलीकडे हे प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून या ज्या काही घटना होत आहेत या जलद कोर्टापुढे आणून तात्काळ यांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे असं कुठेतरी शासनाने ठरवलं पाहिजे जरी कोपर्डीचे निकाल तात्काळ लागला असला तरी त्यांना खूप मोठा कालावधी लागणार आहे आणि म्हणून फाचीची शिक्षा सेशन कोर्टाने सुनावल्यानंतर पुन्हा हायकोर्टाने नंतर सुप्रीम कोर्टाने नंतर राष्ट्रपतीकडे ही जी काही प्रोसेस आहे याच्यामध्ये अधिकता किंवा जलदगती आणून तात्काळ कशी यांना शिक्षा करता येईल या दृष्टीने सरकारने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे जर असंच जर केलं तर निश्चितपणानं याला आळा निश्चितपणानं बसू शकतो लोकांमध्ये जी काही मानसिकता आहे की शिक्षा काय हे कोर्ट झालं का ते कोर्ट झालं का आहे नंतर शेवटी राष्ट्रपती आहे आणि म्हणून या प्रोसेसमध्ये त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी या सगळ्या भानगडीमध्ये निघतं कोणाला जामीन मिळतो कोणाला त्या अंडर ट्रायलमध्ये जावं लागतं परंतु या सरकारमध्ये आम्ही एकच या मोर्चाद्वारे किंवा हे सांगू शकतो की हे तात्काळ याचे निकाल लागावेत आणि ह्या लोकांना जरब बसण्यासाठी ही शिक्षा तात्काळ व्हावी जेणेकरून समाजामध्ये एक प्रकारे लोकांना अशा प्रवृत्तींना थांबवता येणं शक्य होईल कठुआ उन्नाव और देशभर में जितने भी महिलाओं के प्रति लैंगिक अत्याचार बलात्कार और हत्याओं पर अपनी बात रखी है अलग अलग स्वरूप है अलग अलग स्वरूप की बातें रखी गई खलील दादा ने बहुत डिटेल में वो बात कही वही बात मैं आप लोगों के सामने रखना चाह रहा था कि घटना एक ऐसी घटना है ये जो घटना है इसने देश को एक कर दिया है कुछ मुस्लिम नौजवान ये समझते होंगे कि मुस्लिम है
इसलिए अत्याचार हुआ है तो ये दिमाग से निकाल लीजिएगा। भारतीय मानसिकता ही पितृसत्ता पद्धति की है जो महिलाओं को दुय्यम दर्जे का नागरिक समझती है, और ऐसी घटनाएं पिछले कई हजारों वर्षों से भारत की महिलाओं के साथ होती आ रही है। ये कोई नई घटना नहीं है जो इस सिलसिले में जुड़ी है, लेकिन सबसे विकृत इस घटना का पार्ट है वो ये है कि इससे पहले कभी बलात्कारियों के समर्थन में पवित्र तिरंगा को लहराया नहीं गया, वो इस मर्तबा हमारे देश के पवित्र तिरंगे को बलात्कारियों के समर्थन में लहराया गया है। ये सबसे ज्यादा शर्मनाक बात है, ये इस देश को शर्माने वाली बात है। ये घटना इसलिए ज्यादा महत्वपूर्ण है क्योंकि बलात्कारियों के समर्थन में वंदे मातरम के नारे लगते हैं, भारत माता की जय के नारे लगते हैं, पवित्र तिरंगा को लहराया जाता है। हमारी बहन कोपर्टी की बहन का बलात्कार हुआ, उसकी हत्या हुई, निर्भया की हुई, अभी अभी उन्नाव की हुई, कठुआ की हुई, सूरत की हुई, दोंडाइचा की हुई, हमारे इर्द गिर्द में बनोटी तालुके में हुई। हम लोगों ने सबका निषेध किया, हमने हमारे लिए हमारी बहनें बराबर होनी चाहिए, हम लोग भारतीय नागरिक हैं, भारतीय नागरिक होने के नाते हर एक नागरिक हमारा भाई है, हमारी बहन है। कार्लस टर्नर ने 100 साल पहले कहा था कि जिस समाज का दुख, जिस समाज का सुख और जिस समाज के सपने एक होते हैं वो राष्ट्र की तरफ बढ़ने वाले लोग होते हैं, और आसिफा की घटना ने, उन्नाव की घटना ने सारे भारतीयों को एक तिरंगे के नीचे लाकर महिलाओं के प्रति अत्याचार के खिलाफ खड़ा किया है, चाहे फिर वो हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, दलित हो। पत्रकारिता एक नियम है कि कोणीही पीड़ित मुलगी असेल किंवा विनय भंग जरी झाला त्या पीड़ित महिलेचं नाव किंवा त्या मुलीचं नाव कोणत्याही वृत्तपत्राने देऊ नये, कोणत्याही टीव्ही चॅनलने ते नाव देऊ नये असा कायदा आहे। ही मला खंत बरेच दिवसापासून वाटत होती आणि काल परवा ज्या ज्या टीव्ही चॅनलने, ज्या ज्या मीडियाने त्या आमच्या लेखीचं नाव छापलं एका हेतू ठेवून, तर त्या सगळ्या मीडियाला दंड ठोठावलेला आहे। म्हणजे विचार करा की 8 वर्षाची आपली लेख, जिला जात माहित नाही, जिला धर्म माहित नाही, आणि ती आपली लेख आपल्यातून तिला निर्खूनपणे तिचा खून केला, तिला ओरबडलं गेलं आणि तिचे हाल हाल करून मारलं गेलं। विचार करा, कोपर्डी असो का कणवा असो, या ठिकाणी ज्या घटना घडत आहेत या घटनेच्या मागे एक विशिष्ट असा एक मानसिकता आहे आणि ती विकृती आहे या देशामध्ये। ज्या पद्धतीने या कोपर्डीच्या घटनेतून एक समाज एकत्र केला, त्या पद्धतीने एका आमच्या 8 वर्षाच्या बालिकेला एक हिंदू मुसलमान हा या भारतामधला पुरोगामी विचारसरणीचा एकतेचा संदेश देणारा हा समाज एक करून आमची लेख आमच्यातून चालली गेली। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दिल्लीला बसलेल्या सरकारला जास्तीत जास्त याच्या लवकरात लवकर याचं डोकं ठिकाणा केव्हा येईल, सरकारचे डोळे केव्हा उघडतील, यासाठी मित्रांनो आपण सगळ्यांनी एक व्हायचं आहे। हा आपला निषेध मोर्चा होता। या घटनेने एक गोष्ट निश्चित केलेली आहे की पाचोरा खरोखर संवेदनशील आहे, त्यामुळे आभार तर मानणार नाही, पण ही जी आपली आज एक या ठिकाणी पुरोगमतेच्या बाबतीत दिसलेली आहे, पाचोरा हे पुरोगामी शहर आहे याच्यामुळे आपलं नाव जगभर झालेलं आहे। सुरुवात याची ज्या ठिकाणून झाली, ज्या घटना या देशामध्ये घडल्या, खरं तर कायद्याने जर आपलं काम व्यवस्थित केलं असतं, जर न्यायमंडळाने आपलं काम केलं असतं, तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती। त्याच्यामुळे या देशामध्ये जे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, संविधान जे आहे ते वरचं पान आणि खालचं पान तसंच आहे, पण मधून संविधान बदलण्याच्या ज्या हालचाली या देशामध्ये सत्ताधारी मंडळाकडून चाललेल्या आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्र हो, ज्या ज्या घटना या ठिकाणी माझ्या वक्त्यांनी सांगितल्या, अगदी कोपर्डीच्या भट्टेपासून खैरलांजी, कोपर्डी असेल, उन्नाव असेल, सुरत असेल, कठुआ असेल, वेगवेगळ्या जातीतल्या मुली आणि ह्याच वेगवेगळ्या जातीच्या मुलींवरती जेव्हा अन्याय झाला, अत्याचार झाला, तेव्हा सगळे आपण एक झालो, बऱ्याच या ठिकाणी कॅन्डल मार्च निघाले, आपल्यावरती या ठिकाणी अनेकांनी दोषारोप करण्याचा प्रयत्न केला। ज्या मुलीवरती अन्याय झाला ते कोणत्या धर्माची असेल, कोणत्या जातीची असेल, कोणत्या पंथाची असेल, कोणत्या रंगाची असेल, कोणत्या पक्षाची असेल, हे न बघता आता तिची जात पाण्याची खोड या देशामधल्या विकृत मानसिकतेने या ठिकाणी प्रयत्न केला, मीडियाकर्मी ताब्यामध्ये घेतला, सत्ताधारी त्यांच्या बाजूने होते, आणि हे सगळं होत असताना यातला सज्जन माणूस माझं मुख घेऊन या ठिकाणी घरात बसलेला होता। आज खऱ्या अर्थानं तुमचं जाहीर अभिनंदन करतो की आज आपण रस्त्यावर आलो, सगळे बाहेर पडलो, आणि आज खऱ्या अर्थानं सज्जन लोकांची एकजूट झाली आणि विकृत मानसिक लोकांना आज मोठी चपराक या ठिकाणी आपल्या पाचोरा शहरातून देशामध्ये बसलेली आहे।